प्लीज थँक यू सो मच मॅच चालू करा नीलेश सर कंटिन्यू धन्यवाद ज्यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकत होता या ठिकाणी संतोषी देसाई असतील त्याचबरोबर सातारा टेनिस क्रिकेटचा सा मधुर आवाज अर्थात निलेश मर्डेकर यांचा सकाळच्या सत्रापासून आपण आवाज ऐकतोय तर तुम्हाला घेऊन जातोय मित्रांनो या खऱ्या अर्थानं के एस के प्रीमियर लीग दुसऱ्या सेमीफायनलच्या दरम्यान एका बाजूला असेल काळेश्वरी वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला रेंज सिलेपन मयूर शिंदे निघतोय इथे मात्र मधुर आवाज काय फटकाय चेंडू सरळ फिरकावून देतोय पहिल्या चेंडू वरती येतोय बिग 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 षटकार डीजे डीजे मास्टर चेंडू खोलून द्या नवीन चेंडू द्या पहिल्या चेंडू वरती गणेश कदम मॅन फॉर्म वाकी के एस के इलेवन के एस के ऐकॉन खेळाडू खऱ्या अर्थानं काय इथे निवड झाली आहे ही मात्र सिद्धता गणेश कदमने पहिल्या चेंडू वरती स्पष्ट इरादे मला जायचं आहे माझ्या संघाला घेऊन के एस के प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये मयूर शिंदे पुन्हा एकदा निघतोय दुसरा कव्हरच्यावर वरतून लाजबा पटका नेत्रदीप चेंडू अतिशय बहारदार भटका गणेश कदम ऑन फायर चौकार डिझे के चा टॉप लेवलच क्रिकेट आज गणेश कदमच्या माध्यमातून एपी बॉयूर ओपनच क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवलंय एस के ज्या वेळेस खेळवली जाते त्यावेळेस नेतृत्व गणेश कदम कडे मयूर शिंदेनं आतापर्यंत खऱ्या अर्थानं सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय फुलटॉच चेंडू इथे मात्र फास्टवा चेंडू म्हणेन गती परिवर्तन होतं खरं परंतु दिशा भरकटली पंच आम्हाला सांगतायत या ठिकाणी मात्र वाईट बॉल अव्वांतर दवेची भर मित्रांनो दडपण काय असतं हे इथे मात्र मयूर शिंदेच्या माध्यमातून दाखव बघायला मिळतंय कारण सातत्यपूर्व कालपासून सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन परंतु इथे मात्र सेमी फायनलचं दडपण जाणवत आहे खराब लाईन टाकली जाते हे आहे दडपण परंतु मित्रांनो ज्या वेळेस दडपण जुगाराल त्यावेळेस यश तुमच्या पायाशी येईल हे क्रिकेटचं सूत्र आहे हुंडा एकदा गणेश कदम सज्ज झालाय स्ट्राईक ऑनला ओ इथे मात्र ऑन साइडला रिजन इथे थोडासा चकमा देऊन दान धन धन दार्स आतापर्यंतचा कालपासूनचा लेखा झोका पाहिला तर मयूर शिंदे आतापर्यंत फलंदाजांवरती हबी झाला होता परंतु इथे मात्र गणेश कदमनी सूत्र हाती घेतल्यात पा काय रणनीती आतापर्यंत चौथ्या क्रमांकाला येत होता परंतु आता मात्र सेमी फायनल सला ला सलामी लालय मयूर शिंदे निघालाय पुन्हा एकदा शाटपीठ चेंडू इथे सन्मान दिला ही आहेत मोठ्या खेळाडूची लक्षणं मित्रांनो कारण सन्मान देणं सुद्धा गरजेचं आहे एक चांगल्या चेंडूला सन्मान दिला एक धाव मात्र अर्जित केली आहे दुसऱ्या बाजूला अक्षय सेलार खऱ्या अर्थानं मॅनप्रॉम ओखोडी जावली तालुका टेनिस क्रिकेटचा सितारा आज आयकॉन सातारा डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून वर्णी लागले के एस के प्रीमियर लीग मध्ये आणि मागच्या मॅचचा जर विचार केला तर तीन बॉल तीन षटकार या खेळाडूंनी अर्थात अक्षय शेलारनी लगावली आहेत त्याची पुनरावृत्ती होईल का मयूर शिंदेवरती हल्ला तर चढवलाय गणेश कदमनी इथे मात्र मयूर आपला क्लास दाखवतोय ब्लॉक होल चेंडू क्रिकेटचा ब्रह्मस्त्र कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो म्हटलं जातं यॉर्कर आणि तेंडुलकर या दोन नावाला खूप महत्व आहेत खूप महत्व आहे या दोन नावाला कारण पाहिलं गेलं तर यॉर्कर चुंडू परंतु याचा सुद्धा शोध आज टेनिस क्रिकेटमध्ये लागला आहे मित्रांनो टेनिस क्रिकेट नाही तर लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा लागलाय आहे कारण महेंद्रसिंग धोनीने हेलिकॉप्टर शॉट आणला आन आणि आज कृष्णा सातपुते असतील मोठमोठे मोड़ स्टार असतील आज ह्या पटक्यानी धावांचा योग वाढवतात पुन्हा एकदा मयूर शिंदे निघतोय अगं मात्र पा अब्बर कड्स अतिशय बारदार पटका पॉइंट व्हॅलीच्या डोक्यावरून चेंडू वन बाऊस उस टू बाऊसी सी मारेशा पार गणेश कदमच्या बॅट मधून खनखनीत चौका के के प्रीमियर लीग सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी गावरून या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्वांचं लाडके क्रिकेटर महाबळेश्वर आणि जावली तालुक्याची सातत्यपूर्व पंचवीस ते तीस वर्ष क्रिकेट दिलं डॉक्टर श्रीकांत पालांडे सर यांच्याकडून एकवीसशे रुपयाची देणगी या के प्रीमियर के लीग दोन हजार साठी आले थँक यू सर धन्यवाद या ठिकाणी संतोषी देसाई नक्कीच प्रेक्षकांमध्ये आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळतील प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं मत जाणून घेणं गरजेचं आहे शेवटच्या क्षणाकडे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ही लीग जाती आहे तर जाईन मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या वर्तुळामध्ये क्रिकेटच्या सर्कलमध्ये घेऊन जातो आहे व्हाईट टेनिस क्रिकेटचा सितारा खऱ्या अर्थानं मुंबई पोलीस नवी मुंबई पोलीस दलाचं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे ते खऱ्या अर्थानं अमित वाडकर गोलंदाजी पार्कवरती समोर असेल सातारा डिस्ट्रिक्टचा दुसरा आयकॉन अक्षय शेलार इथे पहा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न लावड अपील केली जाते ऑन साईटला खेळण्याचा प्रयत्न अक्षय शेलार कडून केला कारण गती परिवर्तन अमित वाडकरचा हातखंड पाहायला मिळतो आहे तर इथे मात्र अमित वाडकर यांच्यावरती खूप मोठी मदार असेल जर एकंदरीत विचार केला रेंजर्स इलेवनचा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ट्वेंटी वन नो लॉस फॉर काळेश्वरी व्हायरस उडदा चेंडू इथे पा आतमध्ये येणारा चेंडू मुवमेंट पाहायला मिळाली इन स्विंग चेंडू ही खासियत आहे अमित वाडकर यांची का गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून बोरगाव संघाचं प्रतिनिधित्व करतोय का आज नवी मुंबई पोलीस दलाचं नेतृत्व अमित वाडकर यांच्याकडे आहे आज ज्या ज्या वेळेस व्हाईट टेनिस क्रिकेटचा विचार केला जाईल मित्रांनो अमित वाडकर यांचं नाव आग्रही घेतलं जाईल यामध्ये नो डाऊट आहे परंतु इथे युद्ध रंगलंय एक ऐकून खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अक्षय शेलार असेल गणेश कदम मॅनफॉम वाके मधुरावाज मयूर शिंदे चेंडू खाली डेपेड विकेट रिझन ला काय अपडेट आहे सूरेक्झल टिपला गेलाय बॅक टू बव्हिलियन गणेश कदम के एस आप, के आपल्या प्रीमियर के एस के मंडळातर्फे आणि अतिशय उत्तम अशा पद्धतीचं नियोजन आपल्या सर्व भागातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीचं केलेलं आहे त्या त्याबद्दल मी आपल्या सर्व भागातील सर्व तरुणांना मी हार्दिक शुभेच्छा देतो कोणत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आलायस मैदानात तसं म्हणलं तर क्षितिज मोरे आणि गणेश कदम थँक्यू सो मच so आणि अजूनही आपण अनेक प्रेक्षकांकडे जाणार आहोत प्रेक्षक वर्ग आहेत आमच्याकडे काय म्हणाले या स्पर्धेबद्दल सर खूप उत्तम नियोजन असं आहे तुमचं केस एस के प्रीमियर लीगचं आणि तुम्हाला जी प्रस्थिती हात भेटतो आहे तो खूपच चांगला आहे आमची पण अशी इच्छा आहे की आम्हाला पण येणाऱ्या काळात खेळा खेळण्याची संधी भेटावी थँक्यू थँक्यू सर कौतुक केलं जात आहे गणेश बॅक टू आपण पाहतोय प्रेक्षकांची मन या स्पर्धेबद्दल जाणून घेणं नक्कीच गरजेचं होतं ते काम इथे मात्र संतोषी देसाई करतात चोरटी धाव पहिलीच दुसरी मध्ये परिवर्तन खऱ्या अर्थानं क्रिकेटची रंग तर ही आहे मित्रांनो कारण ज्या ज्या वेळेस अशा धावा चोरल्या जातात त्या त्या वेळेस फलंदाजांचा कॉम्फिडन्स हाय लेवलला जात असतो दोन धाव्यांबरोबर धावसंख्या जाईल धावपलकावरती चोवीस धाबा चोवीस धाबा खऱ्या अर्थानं चोवीस एप्रिल द गॉड ऑफ क्रिकेट अर्थात सचिन रमेश तेंडुलकर सरांचा वाढदिवस असतो मित्रांनो ही चोवीस हा आकडा खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी खूप महत्वाचा आहे आता मात्र मयूर मालुसरे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावांचा अतिशय चांगला मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळाली परंतु ही मॅच मात्र मित्रांनो खूप महत्वाची आहे कोण बुक करतो फायनलचं तिकीट पाटील ब्रदर्स सोबत अमित वाडकर निघतायत आता मात्र लेग साइडचा अर्म साईडला फटका जोरदार प्रार इथे मात्र मयूर शिंदेकडून कधी न होणारी चुकी पाहायला मिळाली कौकॉनरच्या रिझनला जेल मात्र धरणीला दान केला जातोय मयूरला मात्र इथे मात्र एक चान्स अजून मिळतोय मयूर खऱ्या अर्थानं जर विचार केला मयूर शिंदेचा तर आतापर्यंत एकही एक कॅच ड्रॉप कधी झालेली पाहायला मिळत नाहीये परंतु इथे मात्र मागच्या पुण्याईवरती आत्ताचा वेळ घालू शकत नाही क्रिकेटमध्ये तुम्हाला वर्तमानमध्ये तो परफॉर्मन्स द्यावा लागतो कारण कालच्या पुण्याईवरती आजचा दिवस जगता येत नाही क्रिकेटमध्ये मित्रांनो तर आता मात्र सातारा डिस्ट्रिक्ट ऐकॉन अर्थातच अक्षय शेलार मॅन फ्रॉम ओखोडे ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅच मध्ये तुफानी फलंदाजी पाहिली आता खरी गरज आहे दोन्ही सातारा जिल्ह्याचे आयकॉन एका बाजूला अमित वाडकर तर दुसऱ्या बाजूला अक्षय शेलार एक आहे वाई टेनिस क्रिकेटचा सितारा तर एक आहे जावली टेनिस क्रिकेटचा सितारा काय युद्ध पाहायला मिळते प्रेक्षकांना खरोखरच एक मेजवानी आहे इथे पा इथे बसवा गती परिवर्तन या चेंडूचा आज बोलबाला आहे बचावासाठी गोलंदाजांनी तंत्रज्ञानामध्ये बदल केला आणि हा चेंडू मित्रांनो अस्तित्वात आला कारण यॉर्करला ज्या वेळेस हेलिकॉप्टर आला त्याच नंतर मात्र या चेंडूचा शोध लागला म्हणायला हरकत नाहीये तर हे अमित वाडकरचं षटक पा का धैक एक्सपिरियन्स येतो सो मच गणेशजी शिंदे व्हॉइस ऑफ केस के प्रतिष्ठान पुन्हा एकदा या बाजूला मी प्रेक्षकांकडे जाईल त्यांना कशी वाटते ही स्पर्धा नक्कीच त्यांची कमेंट घेणार आहोत भरपूर असे प्रेक्षक आमच्या सोबत आहेत मिनिट थांब या मंचावरती आमच्या इथे खऱ्या अर्थानं मधुकरजी राऊत साहेब यांचं मुकादम सॉरी मधुकरजी मुकादम साहेब यांचं आगमन झालंय आणि आमची खास विनंती होती की साहेब आपण सेमी फायनल फायनललाच के एस के प्रीमियर लीगला यावं आणि त्यांचं मंचावरती आगमन झालंय त्यांचं के एस के परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे तर नक्कीच आपण प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचे कमेंट्स आपण घेणार आहोत नक्कीच एक प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न विचार आपण प्लीज उभे राहा आपलं नाव सचिन सुतार सचिन सुतार काय म्हणाले या स्पर्धेबद्दल एकदम अतिशय सुंदर चाललेलं हे क्रिकेटचा सा सामना आणि नियोजन एकदम अतिशय सुंदर पद्धतीने झालेलं आहे आतापर्यंत सक्सेसफुल इव्हेंट असेल हा मला असं वाटते कोणता खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आला मी तर आता सगळेच खेळाडू चांगले आहेत आणि सगळेच चांगले खेळतात आहेत त्यामुळे काय त्यांच्याबद्दल काय असं बोलू शकत नाही सगळेच चांगले आहेत थँक्यू सो मच अजूनही अनेक प्रेक्षक या ठिकाणी बरोबर जोडले जातील मित्रा कोणत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आलात अमित दादा वाडकर प्रीमियर लीग विषयी काय म्हणशील चांगली ऑर्गनायज आहे टीम थँक्यू सो मच निलेश सर कंटिन्यू तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं मंचावरती आगमन झालंय मधुकरजी मुकादम माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका आणि इथे आणि विधी समिती सभापती नवी मुंबई महानगरपालिका यांचा मंचावरती आगमन झालंय खरोखरच मंचाची शोभा वाढवली आहे आणि इथे जी अपेक्षा होती प्रत्येक षटकाराला आदरणीय मधुकरजी मुकादम यांच्याकडून हजार रुपयाचं पारितोषिक आलंय प्रत्येक चौकाराला पाचशे रुपये तीन षटकराला पाच हजार रुपयाचा पारितोषिक आलंय फटका येतोय अक्षय शेलारच्या बॅटमधून उंची आहे लांबी किती इथे चेंडू बिग 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 आमच्या शब्दमुखातून पडत नाही तोपर्यंत हजार रुपयाचं पारितोषिक अक्षय शेलर साठी लागू झालंय डीजे आयकॉन अक्षय शेलार पुन्हा एकदा अप्रतिम प्रहार चेंडू अम्म इथे मात्र ऑन लॉंगला मयूर शिंदे इथे मात्र चेंडूचं किस घेतला जातोय पप्पी दिली जाते कारण त्याला विकेटचं महत्व माहितीये अक्षयला परतवलंय इथे मात्र मोठी विकेट गळायला लागले ला जाऊया डीजेकडे के एस के प्रीमियर लीग दोन हजार एकवीस पर्व तिसरं आणि या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन पावणे गावचे आणि माजी नगरसेवक सन्मान्य मधुकर शेठ मुकदम विधी समिती सभापती यांचं या ठिकाणी आगमन झाले खरोखर क्रिकेट या खेळाचे खूप चाहते आणि एक वेड व्यक्तिमत्व नेहमीच तरुणांना ज्यांचं मोलाचे सात मोलाचं मार्गदर्शन असतं असे पावणेगावचे भाग्यविदाते सन्मान्य मधुकर शेठ मुकदम यांचं के एस के प्रीमियर लीग मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आणि ते आलेत आणि त्यांनी पाव पैशाचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे राम शिंदे साहेब प्रत्येक षटकाराला इथे एक हजार रुपयाचं पारितोषिक आले प्रत्येक चौकाराला या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक आले गणितजी नक्कीच या ठिकाणी जी अपेक्षा आमच्या के एस केून केली जाते ती नक्कीच ज्या वेळेस मधुकर शेठ मुकादम या ठिकाणी उपस्थित राहिले आल्या आल्या बक्षिसांची खैरात या ठिकाणी खेळाडू नव्हती केली जाते आहे जर पाहिलं गेलं तर एका प्रत्येक षटकाराला हजार रुपयात चौकाराला पाचशे आहेत तीन षटकराला पाच हजार एक रुपयाचं पारितोषिक आहे करण मालुसरे आणि मयूर मारुसरे मैदानाच्या आतमध्ये खराब इथे मात्र मुवमेंट पाहायला मिळत आहे परंतु दिशा खूप भरकटली आहे रुपेजी सावंत आमच्याकडे वळले जात आहेत अवंतर धबेचा इशारा संख्या जाऊन पोहोचले डबल थ्री अर्थातच तेहतीस धाबा लॉस फॉर टू विकेट्स पाहिलं गेलं तर काळेश्वरी इलेव्हन संघ पाहायला मिळतो या ठिकाणी अमित वाडकर जात आहेत गोलंदाजांकडे कारण एक्सपिरियन्स या ठिकाणी खूप महत्वाचा असणार आहे काहीतरी गोलंदाजांना टिप्स खूप महत्वाच्या असतील विशाल सुतार थोडस नक्कीच अवंतर या ठिकाणी तर पुन्हा एकदा नक्कीच गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर विशाल सज्ज झालाय स्ट्राईक करण ज्याच्या बॅट मधून आपण मागच्या मॅच मध्ये खनखनित षटकार पाहिला होता नेत्रदीप छटकार पाहिला होता काय करणार इथे पा त्याच फटक्याची पुनरावृत्ती काऊ कॉर्नर रिझन चेंडू हवाई सफर करते हुए लँड होत आहे सीमा रेषेच्या बाहेर आणि काय सु जबरदस्त फटका इथे पाहिलं गेलं तर मयूर करण मालुसरे ज्यावेळेस पुरुष संघाची ज्यावेळेस मॅच असते त्यावेळेस कुठेतरी एकत्ता तिथे लढताना पाहायला मिळतो परंतु इथे मात्र काय या ठिकाणी काळेश्वरी संघासाठी आपलं मोठं योगदान देताना पाहायला मिळतोय धावा आल्यात या चेंडूवरती सहा आणि जाऊन पोहोचलाय संघ मात्र एकोणचाळीस धावांवरती षटकार हजार रुपयाचा दुसरा एक तास क्षेत्रामध्ये दुसरा प्रहार चेंडू बेग 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 रेषा पार अजून एक हजार रुपयाचा पारितोषिक धावसंख्या जाऊन पोहोचले फोर्टी फाय लॉस फॉर टू विकेट काळेश्वरी वॉरियर्स डी जे लगातचे तीन षटकार जर मारले तर रोख रुपये पाच हजार मधुकर शेट मुकादम क्या बात आहे खऱ्या अर्थाने पैसा वसूल असेल या ठिकाणी खेळाडूंचा तर नक्कीच पैशांचा पाऊस या ठिकाणी पाडला जातोय सन्मान्य मधुकर शेठ मुकदम यांच्याकडून प्रतिषटकाराला एक हजार रुपये पारितोषिक लावले तर प्रत्येक चौकाराला या ठिकाणी पाचशे रुपयेच पारितोषिक लावलंय लगातार तीन षटकार जर तर तुम्ही पाच हजार रुपये घेऊन जाऊ शकता करण मालुसरेला संधी लगातार दोन षटकार मारले तर येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार मारला तर रोख रुपये पाच हजार या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात काय प्रेशर असेल करंवरती विचार करा पाच हजाराचा चेंडू खेळणार आहे परंतु इथे रोहित कदम आता मात्र पाहिलं गेलं तर मयूर मारुसरेने फेस केला त्या दरम्यान मात्र नक्कीच काय घडलं डॉट डिलिव्हरी आलेली पाहायला मिळाली का नक्कीच डॉट चेंडू धा फोर्टी फाय नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज रोहित कदम मॅनफॉर्म रामेघर इथे मात्र जोरदार प्रहार परंतु उंची आहे लांबी कमी आहे मिड विकेट वरून येतो आहे आणि सुरक्षित रित्या जेल टीपला जाईल बॅक टू पविलियन मयूर मालुसरे मात्र परतीच्या पावली परतो आहे पाहताय मित्रांनो के एस के प्रीमियर लीग दोन हजार एकवीस पर्व तिसरे खऱ्या अर्थाने सातत्यपूर्व तीन महिने स्पर्धेची वाट पाहिली तो आज दिवस अंतिम दिवस तुमच्या भेटीला आलाय करण मालुले मालुसरे साठी एक संधी असेल लगातार दोन षटकार मारलेत या चेंडूवरती जर षटकार मारला रमेश सर तर रोख रुपये पाच हजार मधुकर शेठ मुकदम या ठिकाणी देतील हा चेंडू पाच हजाराचा आहे रोहित गोलंदाज सज्ज होतोय समोर असणारे करण मालुसरे मॅन फ्रॉम फुरुस कौतुक चेंडू काय वाटतंय तुम्हाला यस पुरा होईल बोलतायत इथे मात्र दडपण रोहित वरती आहे हे करणला आहे परंतु दडपण मात्र रोहित वरती पाहायला मिळतय खूप खराब चेंडू फेकलाय पाच हजाराचा चेंडू आहे दोघांनाही प्रेशर तर नक्की असणार आहे करणच्या माइंड मध्ये काय आहे मला चेंडू प्रेक्षकांमध्ये आहे पाच हजार चेंडू काय घडणार मला वाटतंय थोडासा शॉर्ट इथे वन बाऊ चेंडू सीमा रेषा पार बॅड लक म्हणे करण आलो सरेच पाच हजार गेलेत परंतु पाचशे रुपये तर लागू झालेत हे महिन्याला मात्र हरकत नाही देसाई काय सांगाल इथे मात्र रोहित कदम साठी यांच्याकडून पाच हजार एक रुपयाचे पारितोषिक आलं मधुकर शेठ मुकदम यांनी सांगितले त्याला अडीच हजार ला रुपये लागू झालेत कारण दोन षटकार आणि बाँड्रीला पाचशे मित्रांनो जोरदार टाळ्या द्या मधुकर शेठ मुकदम पाहुणे गाव चे भाग्य विधाते यस इथे मात्र याही चेंडूला उडवलंय क्षेत्ररक्षण चांगलं होतंय पुन्हा एकदा हातातून चेंडू सटकलाय गुड रनिंग बिटवीन द विकेट गणेश शिंदे प्लीज या ठिकाणी सांगत होतो आहे कारण रोहित कदम साठी सुद्धा ऍट्रिक जर घेतली तमोल पारडे यांच्याकडून पाच हजार एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे इथे तर मात्र नक्कीच मधुकर शेठ मुकादम यांच्या वतीनं खेळाडूंवरती खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात लयलूट केली जाते कारण मात्र आतापर्यंत अडीच हजारासाठी पात्र ठरलाय काय करणार आहे इथे मात्र येणाऱ्या चेंडूवरती षटकार येतोय का चौकार येतोय कारण आतापर्यंत अक्षय शेलार हजार रुपयाचा मानकरी ठरलाय त्यानंतर करण मारुसरी आतापर्यंत अडीच हजाराचा मानकरी ठरलाय हा चेंडू काय घेऊन येणार सहा पेक्षा हजारचं महत्व वाढलं इथे हो हो लागतं चेंडू जातोय स्लीपच्या दिशेने काय घडतंय मात्र एक धाव अर्जित केली जाईल रोहितचं कम बॅक म्हणेन कारण या सिच्युएशनला एक धाव खूप महत्वाची नाही आहे स्कोअर झालाय फिफ्टी थ्री त्रेपन्न धाबा धावावरती लागल्यात हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र पाहायला मिळतोय अमित वाडकर काय माइंडसेट असेल येणाऱ्या इनिंग मध्ये मला फलंदाजी करायची आहे पाहिलं गेलं तर इथे मात्र रिंजस ला फायनल मध्ये न्यायचं असेल तर अमित वाडकर हा खेळाडू खूप महत्वाचा ठरणार आहे पुन्हा एकदा रोहित निघतोय अम्मी अमो सुमित मालूसरे साठी इथे मात्र पॅडल लाईन गोलंदाजी आणि इथे पंचांचं बोर्ड मात्र आकाशाकडे इथे मधी पकडला गेला एस त्यांच्या मात्र सुमित मालुसरे बॅक टू बिलेन डीजे आता जोशानं उतरण्याच्या ताकदीत असेल ता इतर ता बरेच खेळाडूंना दिसलं असेल की खरंच आपल्या एक गावचा खेळाडू पुढं जातो त्याला काहीतरी प्रोत्साहन देण्यासाठी कमीत कमी त्याच्यासाठी तरी खेळलं पाहिजे असं मला निश्चित वाटतं देसाई साहेब स्वर्गीय संजय सुतारची आठवण आज आली का कारण तो फक्त षटकार आणि षटकार मारायचा करणने ती पुन्हा एकदा आठवण आणून दिली काय का म्हणाल नक्कीच पहिल्या वेळेला षटकार किंवा एक किंवा दोन षटकार लागायचे त्यामुळे वाकीमध्ये सुभाष कदम महादेव मराकजे आणि संजय सुतार असे आणि संजय गावरेवाले आपले बाळकृष्ण सुतार तर सांगत होतो बाळकृष्ण सुतार असेच केवळ आणि केवळ किरकोळ असे षटकार प्लेयर होते एखादा षटकार लाला भोसले असेल तानाजी भोसले असेल केवळ लागत होते त्यामध्ये आज खरोखरच संजय सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हटलं तरी वावग नाही करून करण ते दाखवून दिलेले निश्चितच खूप खूप धन्यवाद देसाई साहेब आपण अनेक प्रश्न विचाराल परंतु त्याचं उत्तर आपण या मान्यवर या ठिकाणी भरपूर आहेत परंतु मन भरून आलो एक पुरुष संघाचा शितारा तयार होतोय यात मला खूप आनंद वाटतोय देसाई साहेब आणि बॅटिंग बद्दल नक्कीच साहेब एक सुंदर अशा प्रकारची बॅटिंग आपण करण मालुसरे यांच्या माध्यमातून पाहिली कारण नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण या एस के प्रीमियर लीग साठी ज्यांचं खूप मोलाचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे असे नवी मुंबईचे आ... नगरसेवक आणि ज्यांनी या केस के एस केसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे ते आमच्या महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र सन्मान्य श्री शंकररावजी मोरे यांच्याकडून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला या केस के एस के प्रीमियर लीगसाठी मिळालेलं आहे मनापासून या ठिकाणी सन्मान्य शंकरराव मोरे साहेब यांचं धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा जातो संतोष देसाई यांच्याकडे तर नक्कीच खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात जी नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय के एस के प्रीमियर लीग दोन हजार एकवीस आणि के एस के प्रीमियर लीगचे टायटल स्पॉन्सर सन्माननीय आदरणीय शंकरराव मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचं मंचावरती आम्ही सर सर्ष स्वागत करतो गणेशजी शिंदे थँक्यू संतोषजी देसाई ज्यांचा आवाज ऐकत होता दा, चोपन्न धाबांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी एका बाजूला के एस के आयकॉन सागर सुता स्टाईक इंडला तर नॉट स्टाईकेंडला सातारा जिल्ह्याचा आयकॉन व्हाईट टेनिस क्रिकेटचा सितारा अमित वाडकर तर गोलंदाजी मार्कवरती ज्याच्या नावाची चर्चा होत होती तो करण मालुसरे मात्र गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम पुरुष गावचा हा सितारा चोपन्न धाबांचा बचाव करायचा चार षटकांमध्ये पहिला चेंडू सागर सुतारच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिझन चेंडू वन टू बाऊस सीमा रेषा पारसवकरला <laughs> या ठिकाणी पाचशे रुपये पुन्हा एकदा ह्याही संघासाठी ते पारितोषिक आहेत या ठिकाणी नक्कीच तुम्ही या ठिकाणी फायदा घेऊ शकता ज्या पद्धतीने करण मालुसरेच्या अकाउंटमध्ये अडीच हजार जमा झालेत आपण जर पाहिलं तर सागरच्या अकाउंटमध्ये फाय हंड्रेड रुपीज जमा होत आहेत गणेश शिंदे प्लीज नक्की सागरनी खातं खोल पैशाचं म्हणावं लागेल रणांचं सुद्धा खातं खोल करण मालूस रे इथे मात्र ब्लास्ट होतोय प्रहार केला जातोय बॅक टू बॅक काउ कॉर्नर ला आलेला हा सर चौकार चेंडू सी मार पार शा अवस्तर पडतोय परंतु धावांची सुद्धा गती वाढवली जाते ही आहे खऱ्या अर्थानं मधुकर शेठ मुकादम यांची किमया कारण खेळाडूंना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व ज्या ज्या वेळेस व्यासपीठावरती उपस्थित असतंय त्या त्यावेळेस असे ब्लास्ट पाहायला मिळतात मित्रांनो खूप खूप आभारी आहोत मधुकर शेठ आपले कारण या मंचावरती आपली उपस्थिती आहे काय कलात्मक पटका रिजन धन 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 हॅट्रिक चौकार डीजे इथे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपल्या संघासाठी सलामीला आलाय रेंजर्स इलेव्हन साठी कारण अस्तित्वाची लढाई आहे फायनल मध्ये जायचं आहे तर ही फलंदाजी मला करावी लागेल अमित वाडकरचं खूप मोठं योगदान आहे पुन्हा एकदा आता मात्र एज लागते आहे चेंडू पोचतोय का कारण परंतु नाही पोहोचत मला वाटतं डोळ्याला चेंडू लागलाय इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू सरळ जाऊन आदळलाय पाण्याची व्यवस्था करा प्लीज स्वयंसेवक थोडस सहकार्य करा मैदानाकडे पाठवा बॉक्स घेऊन जावा प्लीज सोबत दादा तर त्या दरम्यान मात्र आपण इथे नक्कीच एक विशेष खऱ्या अर्थानं आम्हाला नाम करावा लागेल ज्यांच्या मार्फत खऱ्या अर्थानं के एस के प्रीमियर लीगसाठी हे खऱ्या अर्थानं नवी मुंबईमधलं देखणं मैदान ज्याची आतुरता आम्हाला होती हे मैदान आम्हाला मिळावं आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं बसंत शिंदे असतील आमच्या सर्व कमिटी मेंबर असतील यांनी एक रिक्वेस्ट केली होती त्या ठिकाणी कारण पाहिलं गेलं तर घनसोली फोर्टी प्लस ज्यांच्या मार्फत या मैदानाची देखरेख केली जाते हे मैदान सुसज्ज ठेवलं जात ते खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर घनसुली फोर्टी प्लसचे अध्यक्ष आदरणीय बबलू शेट असतील संतोष शंतनु पाटील साहेब असतील नामदेव पाटील साहेब असतील रमेश मडवी साहेब उर्फ टॉनी त्याचबरोबर नामदेव सनस यांचं खऱ्या अर्थानं जेवढा आम्ही आभार मानू तेवढा दादा कमी आहेत आपण जर या मैदानामध्ये उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे सोमन मंचावरती याच आणि ज्या पद्धतीने पाहतोय आपण खेळाडूंसाठी पाहुणे गावचे भाग्यविधाते शेठ मुकदम यांनी षटकाराला एक हजार आणि प्रति षटकारा चौकाराला पाचशे रुपये तोशिक लावले विजू हीच ती संधी कमवायची काय म्हणशील मला वाटतं नक्कीच एक सोन्याची संधी चालून आले आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे ही येणारी मॅच आणि पुढची येणारी मॅच तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा करायचे असेल तर तुम्हाला खेळावं लागेल थँक्यू <laughs> या ठिकाणी अकाउंट तुम्हाला जर फुल करायचं असेल हीच ती संधी कंटिन्यू नक्कीच आणि त्याच दिशेने मात्र सागर सागरसुतर चाललाय सिलेक्शन होतं परंतु चेंडू जातो आहे इथे मात्र शॉर्ट फायनलच्या डोक्यावरून दन धन धन ओ हो प्लीज आउटफेल मध्ये जाताना थोडस सांभाळून मित्रांनो चौथा चौकार दोन हजार रुपयाचा सागरसुतरच्या बॅटमधून फटका फसला होता परंतु त्याच चेंडू वरती चौकार सुद्धा आला पुन्हा एकदा करण निघतोय डान्सिंग राउंड इथे मात्र सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसला चेंडू मात्र बॅटला लागत नाही डॉट डिलेव्हरी पाहायला मिळते इथे मात्र विशाल कदम उर्फ गोंदाबा यांनी दुसरा वेगळा प्रयत्न केला परंतु सफलता नाही आली एंड ऑफ द धावसंख्या जाऊन पोहोचले सोळा या आकड्यावरती विचार केला तर चोपन्न धावा हब्या आहेत म्हणजे अजूनही अडतीस धावांची आवश्यकता असेल येणारे अठरा चेंडू अडतीस धावा थोडासा स्पीड अप करा म्हणेल कारण फायनल सुसज्ज खेळवायची आहे फायनलच्या पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे मात्र आम्हाला नंतर करायचं आहे आमच्यासाठी वेळ खूप महत्वाचा आहे चला प्लीज स्पीडअप करा पंचांना विनंती असेल आपण सूचना द्या इथे मात्र पाहिलं गेलं तर अक्षय शेलरच्या खात्यामध्ये एक हजार रुपये जमा आहेत करण मालुसरे मला वाटतं दोन षटकार एक चौकार आणि अडीच हजार तदनंतर सागर सुधार चार चौकार दोन हजार रुपये इथे मात्र प्राप्त केले आदरणीय खऱ्या अर्थानं पाहुणे गावचे भाग्य विधाते माजी नगरसेवक मधुकर शेट मुकादम यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे खूप खूप आभार असतील साहेब आपलं असंच प्रोत्साहन गेल्या मला वाटतं सातत्य पूर्व आमच्या के एस के प्रीमियर लीगला आपलं मोलाचं सहकार्य लाभत आहे त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा निलेशजी जाधव खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला हे सन्मान चिन्ह बनवून दिले श्रद्धा इंटरप्राईजेस खऱ्या अर्थानं प्रोपायटर यांचं खूप खूप आभार असतील ते लाईव्ह मॅच पाहत आहेत आणि आपल्याला भरभरून शुभेच्छा सुद्धा देत आहेत तर जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी खऱ्या अर्थानं केळघर सोळशी संघाचा एक नावाजलेला गोलंदाज अर्थातच आपण पाहिलं गेलं तर अमोल मालुसरे गोलंदाजी मार्कवरती परंतु समोर पाहतोय सातारा जिल्ह्याचं आयकॉन वाईट टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं सितारे अर्थातच मुंबई पोलीस नवी मुंबई पोलीस दलाचं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे ते अमित पाडकर इथे मात्र शपल झाले बिर रिकाऊन दिलाय इथे मात्र स्क्वेअर स्क्वेअरला आणि सुर्रेक जेल टिपला जातोय काय दिला जातोय पा अक्षय सुतार इथे आणि निपाणी घाऊचा हा खऱ्या अर्थानं खेळाडू आणि इथे जल्लोष केला जातोय काहीतरी पंचांकडे नक्कीच मला वाटते नाही फलंदाजासाठी चर्चा होते अमित आणि सागरच्या मध्ये परंतु त्या दरम्यान जाईन खऱ्या अर्थानं मधुर संगीत की ओर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आता मात्र सर्व मदार इथे मात्र असेल ती म्हणजे सागर सुतार वरती ऐकवॉन के एस के आयकॉन खेळाडू इथे मात्र अमोल मालुस सज्ज गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र चेंडू हबे हो मध्ये चेंडू खाली शेत रक्षक बॅक टू बॅक दोन ऐकून मात्र तंबूच्या आश्रयाला इथे मात्र जल्लोष पाहायला मिळतोय आणि गोलंदाज मात्र हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय आपल्याला अमोल मालुसरे डीजे कारण तुम्हाला या स्पर्धेचं महत्व माहिती आहे सातत्यपूर्व गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या नवे नव्हे तर बा, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या स्पर्धेची चर्चा होती कारण उद्घाटन प्रसंगी पाहिलं आपण गुजरात वरून प्रमुख पाहुणे या स्पर्धेला उपस्थित राहिले होते तर नवीन फलंदाज मात्र दिनेश मोरे मॅन फ्रॉम वारसुळी देव गोलंदाज मात्र अमोल मालुसरे वरती आहे ऍट्रिक शेंडू या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक होते का अक्षय या ठिकाणी अपडेट देतोय आपल्याला बेस्ट मैं अमोल हॅट्रिकचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू बोल केलाय परंतु अनसक्सेसफुल झालाय किझनला क्षेत्र शक्ती देता येणार आहे फिकी करेल त्या दरम्यान मात्र गुड रनिंग द विकेट पाहायला मिळते दोन धब्बा यशस्वी रित्या कम्प्लीट केला जातात चोपन्न धावांचा पाठला करत असताना दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली अठरा गेम ऑन आहे कारण काही घडू शकत आता मात्र पाहिलं गेलं तर किरण सुतार मोठी जबाबदारी असेल अमोल पुन्हा एकदा निघत आहेत हे मात्र काय एसी रक्षक आहे विशाल कदम उर्फ गोंदाबा इथे जल्लोष पाहायला मिळतोय मात्र किरण सुतारला परतावा लागेल आणि बऱ्याच काळानंतर ची विकेट पाहायला मिळते मित्रांनो सुरेख एस टीरक्षक गोंधाबा डीजे या केएसके के प्रीमियर लीग साठी खूप मोठं योगदान आहे ते आमच्या के एस के चे खऱ्या अर्थानं प्रमुख सल्लागार रामचंद्रजी मालुसरे साहेब खऱ्या अर्थानं टीम सेमी फायनल खेळते आणि नक्कीच मालुसरे साहेब मंचावरती आहे ज्यांचं मोठं योगदान आहे या के एस के प्रीमियर लीग साठी त्यांचंही खूप 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 आभार असतील तर नक्कीच एक सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहचू इच्छितो एका चेंडू ती सूचना येईल सागर सुतार मॅन फ्रॉम निचा काय या घडणार चेंडू वरती सॉरी नयन नयन सगपाळ आहे प्लीज इथे मात्र नयनच्या बॅटमधून ऑन साईडला डिप मिड विकेट रिझन जोरदार प्रहार आला परंतु एकच धाव देऊन जाईल अमोलच टर्निंग पॉइंटचं षटक बाबूराव दादा कदम रामेघर यांचं इथे आगमन झालंय त्यांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती बसून आहे आणि एक आयोजन कमिटी सर्वांना विनंती असते आपण सर्वांनी आता मंचावरती यायचंय शेवटच्या सत्राकडे जातोय शेवटच्या क्षणांकडे जातोय या लीगच्या आपण सर्वांनी मंचावरती या आयोजन कमिटी अमोल निघतोय पुन्हा एकदा आता मात्र दिनेश मोरेसाठी हा चेंडू मात्र शिवरामजी वैती आमच्याकडे बळले जात आहेत अब्बंतर धबेचा इशारा धवसंख्या हलती होईल धाबा धाव भलकावरती लागल्यात दुसरं षटक अमोल अजून दोन षटक मात्र बाकी आहेत काय घडणार अजूनही चौतीस धाबांची आवश्यकता आहे गेम ऑन आहे आठवण होते कोलंबो श्रीलंकेच्या मैदानामधील फायनलची दिनेश कार्तिक इथे मात्र दिनेश मोरे आहेत बटका डेल गेट चेंडू सी मारे पार षटकार हजार रुपये लागू साहेबांना कॉल करा धगती मुंबईचे संपादक सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय भीमराव धुळप साहेब के एस के प्रीमियर लीग दोन हजार एकवीसचे प्रिंट मीडिया पार्टनर धगधगती मुंबईचे सर्वे सर्वा या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित राहत आहेत के एस के प्रीमियर लीग दोन हजार एकवीसचे टायटल स्पॉन्सर आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक ज्यांच्या मार्फत दिलं रोख रुपये पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आदरणीय सन्माननीय महाबळेश्वर जावलीचा स्वाभिमान आणि सातारा जिल्ह्याचे नेते आदरणीय शंकरराव मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर पाहुणे भाग्यविधाते मधुकर शेठ मुकदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅच ची मजा घेत आहेत सेमी फायनल क्रमांक दोन तुमच्या समोर आहे के एस के प्रीमियर लीग दोन हजार एकवीस पर्व तिसरे तर नक्कीच बारा चेंडू मध्ये सव्वीस धावत वरती लागल्यात आणि बारा चेंडू मध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी अठ्ठावीस धावांची आवश्यकता समीकरण आपल्या समोर आहे गणेश कदम मॅन फ्रॉम वॉकी के एस के चा खेळाडू मात्र गोलंदाजी मार्ग वरती येतो आहे आणि मिस्टर क्रिकेट नयन खऱ्या अर्थानं ज्याच्या मार्फत आज टेनिस क्रिकेट डॉट इनचं खऱ्या अर्थानं कॅमेरामॅनचं काम केलं आहे ब्लॉक होल चेंडू ही आहे खासियत गणेश कदम खऱ्या अर्थानं का मी आज ऐकॉनच्या टॉप मध्ये खेळतो के एस के मध्ये लेक बाईकच्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं रुपेश सामंत आम्हाला सांगतायत लेग बाईकची धाव आहे पाटील ब्रदर्सचे सर्व खेळाडू जे अकरा प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळतील त्यांना घेऊन आपण सॉरी तेराच स्कॉड पूर्ण स्कॉड घेऊन आपण व्यासपीठाच्या बाजूला गणेश शिंदे आपल्याला विनंती असेल सागर शिंदे तर दुसरा चेंडू आता घेऊन नक्कीच गणेश कदम निघतोय मार्गस्थ झालाय आता मात्र दिनेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय काय करणार इथे मात्र ऑन साईडला ठरवून खेळण्याचा प्रयत्न परंतु मित्रांनो मगाशीच सांगितलंय ज्या ज्यावेळी क्रिकेटमध्ये ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला पर्सेंट डॉट चेंडू गेले इथे मात्र सिच्युएशन नुसार खेळला आणि चेंडूवरती हावी हुआ दिनेश मात्र खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी करतोय परंतु गणेश कदम अव्वल दर्जेचा क्रिकेट खेळतोय ए पी बॉयज नेरुळ कडून सुद्धा या ठिकाणी नवी मुंबईचं क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा जी सावंत आमच्याकडे जात जातात व्हाईट बॉलचा इशारा येतोय अव्वांतर धाव जोडली जाईल धाव फलकावरती धावा अठ्ठावीस लागल्यात इथे मात्र नव्यानं समीकरण जुळत जस जसा एक एक चेंडू पुढे सरकतोय तस तसं मात्र उलट गणित सुरू होत आहे पुन्हा एकदा गणेश निघालाय इथे मात्र प्रहार केला गेलाय उंची आहे लांबी किती आहे आणि क्षेत्ररक्षक गणेश शिंदे कडून झेल मात्र लॉंगॉनला धरणीला दान झालाय परंतु एफेक्ट चांगला होता म्हणेन कारण सीमा रेषा ओळखता आली नाहीये ड्रॉप झाला दोन धावा या चेंडूवरती अर्जित झाल्या महत्व ओळखलंय गणेश कद चला पाटील ब्रदर सर्व स्क्वॉड संपूर्ण स्कॉड तेरा खेळाडूंच आपल्याला विनंती असेल आपण फायनल खेळणार आहात गणेश सज्ज व्हा या बाजूला या आपण लगेच साथ फायनल साठी तयारी करत आहोत जशी ही मॅच संपेल तसे आपण फायनल साठी तयारी करणार आहोत तसेच सर्व संघ मालक यांना विनंती असेल आपण मंचावरती या सर्वांनी प्लीज आपल्यासाठी आम्ही खास व्यवस्था केलेली आहे तिथं आपण विराज संघाचे मालक इथे ब्लॅक कॉल चेंडू इथे पहा खऱ्या अर्थान ही ताकद आहे गणेश कदम ची एक धाव पूर्ण दुसऱ्या धाबेचा सा मानस आकला होता दिनेशनी परतून पाठवलंय खऱ्या अर्थानं नयन सकपाल जन्य जन्यमाता इलेव्हन संघासाठी कित्येक उपायुक्त खेळ्या खेळ्यात इथे मात्र खऱ्या अर्थानं रेंजर्स ला कारण गरज आहे चौकार आणि षटकारांची सुरेख चेंडू फुल लेंथ चेंडू ठेवले जातात ही जोखीम पत्कारली जाते गणेश करून कारण मुवमेंट प्राप्त होते चेंडूला माहिती आहे खोलवर टप्प्याचे चेंडू, खोल चेंडू टाकले तरी मला षटकार लागणार नाही ह्याची हाबी लकीच गणेशला आहे त्यामुळे मात्र ही लाईन ठेवली जाते आता मात्र सात चेंडू बावीस धाबा समीकरण नब्याने आपल्या समोर आहे मित्रांनो खूप महत्वाचा चेंडू आहे काय घडणार या चेंडू वरती काय उलटफेर घडतात का नक्कीच चेंडू सीमारेषा पार करण मारूसने मात्र सीमा रेषा पार गेलाय लगावला जातोय दिनेश मोरेच्या बॅट मधून खणखणीत षटकार लावलेलं ला प्राइस दोन हजार या अपन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि कुसुंबी गटाचे या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं नेतृत्व समाजसेवक सन्मान्य श्री ज्ञानदेवजी रांजणे यांचं या स्पर्धेदरम्यान आवर्जून या ठिकाणी गावावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत के एस के क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत त्याचबरोबर केरगळ सोळशी गावचे आदर्श शिक्षक आणि सरपंच सन्मान्य संजय अटाळे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत त्याचबरोबर आदरणीय रांजणीसाहेब यांच्यासोबत आलेले सर्व सन्मान्य मान्यवर या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे धन्यवाद धन्यवाद अतिथी देव आलेले सर्व मान्यवरांचं के एस के परिवाराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मनाच्या अंधकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आहे त्या दरम्यान मात्र इथे दिनेश मोरेचा विचार केला तर दोन हजार रुपयाचं पारितोषिक आहे आणि इथे खऱ्या अर्थानं रंगत वाढले गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती सुनील सकपाळ स्ट्राईक एंडला असेल सहा चेंडू सोळा धावा काय मॅच मात्र टर्निंग झाले दिनेश मोरेच्या एका षटकाराने पलटी झालंय कधी या बाजूला तोलाय मान तर कधी त्या बाजूला तोलाय मान अशी सेमी फायनल रंगत अवस्थेमध्ये काय घडणार इथे मात्र नयन सग पाळ दाद मागितली जाते पंचांकडे परंतु नक्कीच पण तीक्ष्ण नजर असणार आहे इथे मात्र डॉट डिलिव्हरी इथे डॉट चेंडू खूप महत्वाचा आहे वॉरियर्स साठी तर इथे नयनकडे अपेक्षा आहे एक मोठा पटका या येणाऱ्या चेंडूवरती अपेक्षित असेल पाच चेंडू सोळा धावा सोळा धावा पाच चेंडू समीकरण आपल्या समोर आहे कोण बुक करतोय या के एस के प्रीमियर लीग दोन हजार एकवीस पर्व तिसऱ्याच फायनलच तिकीट सुनील निघतोय आता मात्र नयन सकपाळ सज्ज झालेला पाहायला मिळेल स्ट्राईक ऑन आहे ओ, इथे फटका फसलाय का चेंडूला उंची आहे लांबी कितवर पाहायचा आहे अरे इथे मात्र चेंडू विस्तावतोय अक्षय शेलारच्या हातामध्ये मॅन फ्रॉम नयन सकपाळ मात्र परतीच्या बावले परत तू आहे सागर न लावडे मॅन वाकी मैदानाच्या आतमध्ये चार सोळा समीकरण नभ्याने आपल्या समोर आहे दिनेश मोरेवरती खूप मदार असेल इलेव्हन कवरच्या मधून दोन शतरक्षकांना भेदलं जात आहे का, का। सुरेख शतरक्षण केलं जात आहे दोन धावा यशस्वीरित्या कम्प्लीट केल्या जात आहेत मॅच मात्र ऑन आहे का अजून अक्षय कारण आता मात्र हव्या आहेत तीन चेंडू मध्ये चौदा धावा काय घडणार या मैदानाचा रेकॉर्ड आहे नक्कीच ऋषी वैद्य सरांच्या माध्यमातून विजय पावले चढवलेला हल्ला कोण विसरणार ते हो रिझन फटका फस चेंडू सरळ जाईल शेतरक्षकांच्या हातामध्ये एक आणि एकाच धाबेसाठी आता मात्र समीकरण बदलल्यात इथे मात्र आमचे खऱ्या अर्थानं संतोषजी देसाई मात्र नवलाई देवी वाकी संघाकडून दोन षटकार मारले तर दोनशे दोनशे रुपयाचं म्हणजे चारशे रुपयाचं पारितोषिक आलं आहे परंतु तिथे दोन हजार सुद्धा प्राप्त होतील अदरणीय आणि त्याच दरम्यान मात्र मंचावरती आगमन होत आहे खऱ्या अर्थानं के एस के चे खंदे समर्थक राम शिंदे धन्यवाद नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय दगदगती मुंबई साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक आणि ज्यांनी नेहमीच या के एस के क्रीडा प्रतिष्ठानसाठी या ठिकाणी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून नेहमीच प्रदर्शन करण्याचं काम केलं ते सन्मान्य भीमरावजी दुळप साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे के सहर्ष स्वागत हॅलो एक बॉल किती तेरा ते एका चेंडू नंतर आपण लगेच जातोय सत्काराकडे कारण मान्यवरांची मंदी मंचावरती झालेली आहे आम्ही एका चेंडू नंतर सत्काराकडे मार्गस्थ होणार आहोत त्यानंतर मात्र विजय आम्ही इथे आमंत्रित करू या ठिकाणी फायनल मध्ये जातोय काळेश्वरी व्हायरस अतिशय जल्लोषाचं वातावरण इथे मात्र फायनलचं तिकीट बुक एका बाजूला पाटील ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूला काळेश्वरी व्हायरस साहेबांसाठी काळेश्वरी ब्रदर्स आणि काळेश्वरी वॉरियर्स आणि पाटील ब्रदर्स या ठिकाणी दोन्ही संघ फायनलमध्ये प्रवेश करतायत आणि या दोन्ही संघांचं मनापासून हार्दिक 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 अभिनंदन तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय देवो भव या उक्तीप्रमाणे के एस के प्रतिष्ठान अंतर्गत होणारी ही के एस के प्रीमियर लीग दोन हजार एकवीस पर्व तिसरं आजचा हा दुसरा आणि फायनलचा शेवटचा दिवस आणि या फायनलच्या दरम्यान व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचं खरोखर या ठिकाणी सतत आभार मानतो आपण नक्कीच या ठिकाणी पाहतो आहे या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलं ते आमच्या जावली महाबळेश्वरमधील एक कुट उत्कृष्ट अशा प्रकारचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नेतृत्व वा। वारसोळी गावचे सुपुत्र सन्मान्य शंकररावजी मोरे नगरसेवक यांच्याकडून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं पारितोषिक आलं त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत त्याचबरोबर आमच्या या के एस के क्रीडा प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन नेहमीच के एस केमधील प्रत्येक खेळाडूला ज्यांच्याकडून मुलाचं सहकार्य मोलाची साथ असते असे आमचे विद्यमान ज्यांचे नेहमीच आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये